काही दिवसापूर्वी कानूर पठार येथील अपघातामध्ये दुर्दैवी निधन झालेल्या पत्रकार व निवेदिता स्वर्गीय संपदा साळवे हिच्या कुटुंबियांची भेट घेत महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाकडून कुटुंबियांचे सांत्वन करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ पारनेरच्या वतीने साळवे कुटुंबियांना 16,710 रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी नको म्हणून पत्रकार संघाचे जिल्हा सचिव तथा पारनेर तालुका अध्यक्ष दत्ता गाडगे, उपाध्यक्ष विनोद गायकवाड, पारनेर शहर प्रमुख संतोष सोबले, प्रसिद्धी प्रमुख श्रीनिवास शिंदे, संपर्क प्रमुख संजय मोरे आदी मर्यादित पत्रकारांसह कानूर पठारचे सरपंच गोकुळमामा काकडे, उद्योजक किरण ठुबे, निमगाव सावाचे माजी सरपंच बालचंद्र उनवणे, जितेंद्र जावळे, उनवणे गुरुजी आदी उपस्थित होते. स्वर्गीय संपदा साळवे हिला श्रद्धांजली वाहत असताना पत्रकार संघाचे अध्यक्ष दत्ता गाडगे म्हणाले, संपदाचे वडील अजूनही हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. घरची परिस्थिती अतिशय गरिबीची असल्यामुळे तालुक्यातील सर्वांनीच साळवे कुटुंबियांना आर्थिक मदत करावी असे आवाहन राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने गाडगे यांनी केले आहे. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे सर्व पत्रकार बांधव, पारनेर तालुक्यातील आम्ही सर्व पत्रकार स्वर्गीय संपदा साळवे हिच्या कुटुंबियांना भेट देण्यासाठी आलेलो आहोत. संपदाच्या जाण्या निश्चितपणे साळवे परिवारावरती जे दुःखाची छाया पसरलेली आहे त्याच्यामध्ये आम्ही सर्व राज्य मराठी पत्रकार संघाचे सर्व पत्रकार तालुक्यातील जिल्ह्यातील राज्यातील सर्व पत्रकार सहभागी आहोत. संपदाच्या घरची परिस्थितीचा जर विचार केला, आज संपदाचे वडील हॉस्पिटलमध्ये आहेत, त्यांना आर्थिक मदतीची अतिशय गरज आहे आणि अशा वेळेस महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे आम्ही सर्व पत्रकार बांधव या ठिकाणी आलो. आम्ही आमच्या ताकदीनुसार कुवतीनुसार या ठिकाणी 16,710 रुपयाची आर्थिक मदत संपदाच्या कुटुंबियांना केलेली आहे. संपदा एक चांगली गुणी मुलगी, एक चांगली निवेदिका पत्रकार म्हणून तिनं अतिशय चांगलं काम केलेलं आहे. मायभूमीच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राने संपदाला पाहिलेलं आहे, त्याचप्रमाणे संपदाचा आवाज ऐकलेला आहे, संपदाच्या बातम्या पाहिलेल्या आहेत, संपदाचं काम पाहिलेलं आहे. अशी एक गुणी निवेदिका पत्रकार स्वर्गीय संपदा साळवे हिला महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि सर्व तमाम बांधवांना माझी विनंती आहे तालुक्यातील जिल्ह्यातील की संपदाच्या कुटुंबियांना त्यांची घरची परिस्थिती बेताची नाही तर अतिशय गरिबीची आहे, या कुटुंबियांना आर्थिक मदतीची अतिशय गरज आहे. वडील हॉस्पिटलमध्ये आहे, आपण सर्वांनी होतंय होईल ती मदत संपदाच्या कुटुंबाला करावी अशी आपल्याला हात जोडून विनंती आहे. रामकृष्ण आहे. ब्युरो रिपोर्ट, मायभूमी न्यूज, कान्हूर पठार.